शेतकरी फोन लागले की शेतकऱ्यांचा लागत नाही, व्यापाऱ्यांचा माल मोजला जातो. मी त्यांना कलेक्टरांपासून सगळ्यांना लेखी पाठवलं, ते उत्तर देत नाही. म्हणजे ते चुकीचं आहे. आणि आज शेवटचा दिवस आहे. म्हणजे आता शेतकऱ्यांनी काय मरायचं का? ही गाडी मार्केटमधून, या दोघं गाड्या आल्यात, यांनी मार्केटमधून आणल्या. गाडीचे ड्रायव्हर म्हणतो की आम्ही या मार्केटमधून आणल्यात. आम्ही तिथून, मी परवाच्या दिवशी तहसील यंत्रणा सांगितलं होतं मला यादी पाहिजे, आणि तो घोळ होतोय. मला त्या याद्या दोनदा सांगून पण नव्हते मिळाल्या. मला डाऊट होता की पूर्ण यंत्रणा लक्ष घालून ठेवली होती की बाबा हे शेतकऱ्यांचं काय चाललंय काय, आणि मला बघायचं. तुम्ही 3 महिन्यापूर्वी नोंद केला होता, बरोबर आहे? नोंद कुठे केला होता? ऑनलाईन नोंद केला होता साहेब. ऑनलाईन कुठल्या नंबरवर केला होता? नंबर नाही सर. बरं, ठीक आहे. ऑनलाईन नोंद केला होता 3 महिन्यापूर्वी केला होता. 3 महिन्यापूर्वी नोंदणी तरी चालू झाली होती का? मार्केटमधून कसं काय आला आम्हाला? 25 क्विंटल तुम्ही बाजारात नाही घेणार, 25 क्विंटल तुमचा स्वतःचा आहे. 25 क्विंटल कोणाकडनं घेतला? आरती कोणते व्यापारी होते? मानसीला मनसीला लागलो यांच्याकडून घेतला. शेतकरी संघाचा कोणी कोण आहे काव? हा शेतकऱ्यांचा एक व्यापाऱ्यांचा एकच उत्तर द्या सर. आमच्याकडे रजिस्ट्रेशन कमी केलेलं हे पहा. तुम्हाला एक सांगतो कायद्याच्या भाषेत उत्तर द्या. कायदा मला चांगला कळतो. शेतकरी संघाच्या आवारात मला शेतकऱ्यांचा ज्यावेळेस फोन आला की इथं व्यापाऱ्यांचा मका मोजला जातो. हरभरा मका असेल, हरभरा असेल, कपाशी असेल, बऱ्याच ठिकाणी कायदा तालुक्यात व्यापाऱ्यांची मोजली जात असेल तक्रारी मला प्राप्त होत्या. मी संबंधित यंत्रणेला वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांपासून सगळ्यांना या सूचना दिल्यात, पत्र पाठवलं, परंतु त्यांची दखल घेतली जात नव्हती. ही पूर्ण यंत्रणा एक असल्याने कदाचित त्यात दखल घेतली गेली नसावी असं मला वाटतं. आणि त्याच अनुषंगाने आज दुपारपासून एका शेतकऱ्याची ज्यावेळेस तक्रार आली, तर ही मकाची हरभऱ्याची गाडी ही त्या ड्रायव्हर सगळ्याच लोकांनी मान्य केलं की आम्ही ही कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगावतून हा खरेदी करून इथं विकायला आणलेला आहे. आणि शेतकऱ्याचे कागदपत्र दाखवून, शेतकऱ्याची खोटी नोंदणी दाखवून अशा पद्धतीने ही सरकारच्या पैशांची लयलूट शेतकऱ्याच्या नावाने व्यापारी करताय. खरं तर ही दुर्दैवाची बाब आहे. शेतकरी संघाचं काम खऱ्या अर्थाने जनतेसमोर आज हे उघड झालं आहे. यात असलेले सगळे बडे थेंड यांना मी सूचना वजा विनंती करेल की आपण देखील एक शेतकऱ्याचे पोरा, तुम्ही शेतकऱ्यांचे पोरं असताना देखील शेतकऱ्याची अशा प्रकारे प्रतारणा करून आपण शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने त्यांच्या बांधिलकीशी आपण नाड तोडून चुकीच्या पद्धतीने वागताय. परंतु या प्रकारात जे जे संबंधित आहेत, आता ही गाडी स्वतः इथं लक्षात आलेली आहे, दोन गाड्या सापडल्या आहेत, आणि त्यांनी ते मान्य देखील केलं आहे की ही गाडी ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इथून हा मका हरभरा इथं आलेला आहे. त्या संदर्भात तात्काळ मी तहसीलदार साहेब असतील, PI साहेब असतील यांना बोलून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी काय नियमात असेल ती करतायत. परंतु शेतकऱ्यांना नाडणाऱ्या या अवलादींना गाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने लुटतायत, शेतकऱ्यांचा माल हमी भावात न घेता कमी भावात घेऊन पुन्हा व्यापाऱ्यांच्या मार्फत अशा प्रकारे जे चॅनल चालवलं जात आहे. मागे 4 दिवसापूर्वी आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात खतांचा बोगस साठा आढळून आला. पुन्हा कपाशीचं अजून 2000 शेतकऱ्यांचा कपाशी अजून विकायची बाकी आहे. मका घेतला जात नाही. हे सरकार ज्या पद्धतीने हे शेतकऱ्यांशी वागत आहे, ही शेतकऱ्यांची प्रतारणा एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी कदापि सहन करणार नाही. मी चाळीसगाव तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीर उभा राहून शेतकऱ्यांना प्रामाणिक न्याय देण्याच्या भूमिकेत राहील. धन्यवाद.